जास्त जून गेले की फाईल मोठी होते ना ओपीजी ऑफ मिस्टर लोढ़ा दैट स्किल डेवलपमेंट एक बड़ा कैटेगरी है जिसके ऊपर हम एमओयू साइन कर रहे हैं महाराष्ट्र गवर्नमेंट के साथ. दूसरा जो कैटेगरी है वो आंगनवाड़ी और महिला विकास का है और तीसरा जो कैटेगरी है वो टूरिज्म से रिलेटेड है. तो तीनों कैटेगरीज में हम लोग एमओयू साइन कर रहे हैं. टूरिज्म में हम चाहते हैं वाटर फॉल्स के ऊपर काफ़ी काम हो. हमारी जो जो स्काई लाइन है काफ़ी बड़ी है वो ऑनरेबल चीफ मिनिस्टर से भी डिस्कस हुआ तो उसके ऊपर वी वांट एक ह्यूज इन्वेस्टमेंट अंडर द लीडरशिप ऑफ ऑनरेबल मिनिस्टर आए और हम लोग उसके लिए काम करें. अच्छा इन्वेस्टमेंट आए और आंगनवाड़ी के लिए हम लोग बड़ा अच्छा वो एक सामाजिक कार्य है एंड वी वुड लव टू हेल्प. दो वी आर बिजनेस चैम्बर बट एवरी ऑर्गेनाइजेशन हैज इट्स ओन सोशल रिस्पॉन्सिबिलिटी एथिकल रिस्पॉन्सिबिलिटी एंड these kind of work will generate positive and learned skilled manpower from India. पूरे वर्ल्ड को स्किल्ड मैन पावर की ज़रूरत है. हम लोग सबसे बड़ा कंट्री हैं यहाँ पर कनाडा में हम लोग सप्लाई कर सकते हैं. इसीलिए तीसरी कैटेगरी जो स्किल डेवलपमेंट की है उससे रिलेट की गई है और यहाँ पर हम स्किल डेवलपमेंट से रिलेटेड कोर्सेज कुछ रिक्वेस्ट की है महाराष्ट्र गवर्नमेंट को मिनिस्टर साहब को कि आप कुछ ऐसी कोर्सेज करवाएं जिसके लिए हम लोग वहाँ से भी हेल्प करेंगे कि आने वाले टाइम में कौन कौन से स्किल डेवलपमेंट की कनाडा में ज़रूरत है ताकि वर्कफोर्स यहाँ से स्किल डेवलप करें और इमीडिएटली वहाँ पर उनको काम मिले वहाँ पर और वहाँ अगर आना चाहें रहना चाहें तो उनको वहाँ आने के बाद कोई परेशानी ना हो. ये तीन कैटेगरी में हम लोग महाराष्ट्र गवर्नमेंट के साथ अपना कार्यक्रम आगे बढ़ा रहे हैं. उम्मीद है मुझे कि आदरणीय लोढ़ा साहब और महाराष्ट्र गवर्नमेंट के बाकी सब जो सीनियर ब्यूरोक्रेट्स हैं और पॉलिटिशियंस हैं उनकी विजन में ये सब अच्छा होगा. हमने सेम तरह का एमओयू यूपी के लिए भी साइन किया था और वो कनाडा में साइन हुआ था आदरणीय सतीश महाना जी की अध्यक्षता में. हम लोग यूपी ग्लोबल समिट के लिए भी हम लोग डेलीगेशन लेके आ रहे हैं और एक इन्वेस्टमेंट ग्रुप वहाँ पर जाएगा
इंडो कनाडा चैम्बर ऑफ कॉमर्स को एक स्पेशल स्लॉट भी वो लोग अपॉइंट कर रहे हैं 10-11-12 फरवरी को जो यूपी ग्लोबल समिट होगा। सो ये सब हम चाहते हैं कि महाराष्ट्र में भी हम लोग जो है अपना योगदान दें, और जितना भी महाराष्ट्र गवर्नमेंट से हमें गाइडेंस मिलता है, हेल्प मिलता है, उसको लेकर हम आगे बढ़ें। एक्सपेक्टेड आहे पहिली गोष्ट म्हणजे, दुसरं त्यांनी आता यूपीमध्ये जो प्रोग्राम केला होता तो सक्सेसफुली लॉन्च झाला, पण आता मायग्रेशनचा एक डेटा समोर आला त्यातून असं दिसतं की यूपीमध्ये जे स्किल लेबर झाले ते आपल्याकडे चीप त्यांना पैसे घेऊन आपल्याकडे आणलं जातं आणि ते इथे काम करतात। तर की ह्या सगळ्यासाठी काही कोऑर्डिनेशन असेल किंवा त्याचं काही स्ट्रॅटेजी प्लॅन आहेत का? आणि मी जसं म्हटलं की नक्की एम्प्लॉयमेंट जनरेशन याच्या सगळ्यातून किती होईल? मी आपण सुरुवात केली आता ते सर्वजण भारतीय आहे म्हणून त्यांचे भारतामध्ये विशेष प्रेम आहे, त्यांमध्ये नोंदी लोक महाराष्ट्रातून आहेत पण महाराष्ट्रामध्ये पण त्यांचे विशेष प्रेम आहे, म्हणून हा एमओयू आज त्यांचे इनिशिएटिव्ह केल्यानं आपण साईन केला। प्रथम वर्षी आपण अशी अपेक्षा करू शकतो की 5,000 लोकांना आपण तिथे रोजगार देऊ शकतो किंवा तिथून ते त्याने काम स्वरोजगार मिळू शकतो असा पण प्रयत्न त्यांचे सहाय्यातून करणार आहे। अंगणवाडी सेविकेच्या संदर्भात नेमकं कशा स्वरूपाचं युटिलायझेशन होणार आहे, कारण की ऑलरेडी ते मोठ्या प्रमाणामध्ये ते संख्या आहे, काल आपण निर्णय घेतला की तिथे अजून रिक्रुटमेंट भरत आहे, कशा स्वरूपाचं स्किल डेव्हलपमेंट त्यांना दिलं जाईल किंवा प्रशिक्षण कसल्या स्वरूपाचं असेल? आता जे एमओयू त्याने साईन केला आहे इंडो चेंबर ऑफ कॅनडा त्यांची ते मोठी ऑर्गनायझेशन होती, त्यांचं असं मत आहे की ते स्वतः तिथे जे उभे आहेत ते स्वतः पण एक एक दोन दोन अंगणवाडी अडॉप्शनमध्ये घेत आहे, आणि तिथे जे एनजीओ आहे किंवा जे फाउंडेशन्स आहे त्यांच्या संपर्कात त्याने ते सांगणार आहे। त्या त्यांची अशी अपेक्षा आहे, आमची पण अपेक्षा आहे की आपण 100 जास्त अंगणवाडी ह्या कनाड्यांमध्ये जे इंडियन राहतात किंवा ते इंडियन फाउंडेशन्स आहे त्यांचे संपर्कातून आपण ते अंगणवाडी दत्तक घेईल। अंगणवाडी अडॉप्शनचा परवा कार्यक्रम पार पडला, पण तुम्ही जे आयुक्तांना पत्र लिहिलेलं होतं त्याच्यामध्ये तुम्ही कंटेनरमध्ये अंगणवाडी करणार आहे जेणेकरून सॅनिटायझेशन त्यांची शिक्षा होईल, तर बीएमसीने त्याला नक्की काय आतापर्यंत रिस्पॉन्स दिला आहे, कसं ते पुढे? बीएमसी 100 कंटेनर अंगणवाडी आपल्या 30 दिवसाच्या आत देणार आहे, आणि त्याशिवाय मी त्यावेळी सांगितलं होतं की SRA आपली 200 अंगणवाडी तयार झालेली आहे पण ती हँडओव्हर झाली नाही, आता ती 70 अंगणवाडी आपण हँडओव्हर केलेली आहे आणि शिल्लक आली 130 अंगणवाडी आपण हँडओव्हर करणार आहे। त्याशिवाय काल जे माननीय मुख्यमंत्री जे माननीय उपमुख्यमंत्री त्याच्या अध्यक्षतेमध्ये जी बैठक झाली होती त्यामध्ये असा पण निर्णय झाला की महाराष्ट्रामध्ये आपण 20,000 स्कूलांची जिल्हा परिषदची पंचायताची स्कूलांची लिस्ट माननीय मुख्यमंत्रीकडे सबमिट केली आहे, पूर्वी पण चीफ सेक्रेटरीकडे पाठवली होती, आणि काल माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्री दोघांनी असा निर्णय दिला आहे की ते जे एज्युकेशन डिपार्टमेंट आहे तिथे 20,000 स्कूलांचे जे रूम्स आहेत ते अंगणवाडीसाठी ते महिला बाल विकास विभागाने ते हँडओव्हर करायचे त्याने आधीच काल निर्णय झाला। सर पर्यटनाबाबत काय नेमका करार झालेला आहे? पर्यटनमध्ये आपल्याकडे जे सी फोर्ट आहे ते भारतामध्ये काही दुनियामध्ये कोणाकडे नाही, अतिशय सुंदर सी फोर्ट, ते सी फोर्टसाठी ते यांचे विशेष इंटरेस्ट आहे, ते सी फोर्टसाठी कसं ते फॉरेनचे आपले जे इन्व्हेस्टर्स आहे, हॉटेलियर्स आहे, टूर एजंट्स आहे, ट्रॅव्हल ग्रुप्स आहे त्याने कसा अटॅक करू शकतो ते त्याच्यावर काम करणार आहे। आणि मी सर्वांचे समोर महाराष्ट्राची जनतातर्फे महाराष्ट्र सरकारतर्फे या सर्वांच्या मनापासून आभार मानतो, धन्यवाद देतो की त्याने महाराष्ट्रामध्ये इतका मोठा इंटरेस्ट दाखवला। आता वॉटरफॉल्सचा उल्लेख झाला तर महाराष्ट्रातले असे कोणते वॉटरफॉल्स जे शॉर्टलिस्ट केले ऐसा एक सेम हमने उत्तराखंड के लिए साइन किया था एमओयू और वहाँ पर काम शुरू हुआ है, वहाँ पर टूरिज्म जो है वो 52 तक के वो लोग डेवलप कर रहे हैं और वहाँ भी बहुत से इन्वेस्टर्स ने इंटरेस्ट दिखाया, और मुंबई का तो जो स्काईलाइन है और जो सी है वो बहुत बहुत ज़्यादा सुंदर है, उसमें यहाँ पर टूरिज़म अगर एक बार अच्छा हुआ तो वो बहुत अच्छा रेवेन्यू लेके आएगा इन्वेस्टर के लिए भी और ऑफकोर्स गवर्नमेंट के लिए भी और लोगों के लिए एक अच्छी जगह होगी। सर याआधी सुद्धा किल्ल्यांवरती हॉटेल आणि पार्टीचं आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आलेला जयकुमार रावल असताना त्याला मोठ्या प्रमाणात विरोध झालेला होता, नंतर तो निर्णय रद्द करावा लागला होता, नेमकं यामध्ये काय अपेक्षित आहे? समुद्रातील किल्ले म्हणजे कुठले, म्हणजे मुरुम जंजिरा किंवा ते समुद्राचे आपले मुरुम जंजिरा त्यामध्ये आहे, ते आपण तिथे काय हॉटेल बांधणार किंवा पार्टी करणार असा नाही आहे, ते टुरिस्टसाठी लोक त्याने महाराष्ट्रामध्ये ते येतात
ते आपले सी फूड बघायच्या त्यांचे मनापण होता, पण आपल्याकडे आता आता पूर्ण व्यवस्था नाही आहे, त्याचे जाण्यासाठी मार्ग नाही आहे, तिथे पण मध्ये गेल्या तर काय बघायच्या, ते पण एक प्रश्न आहे. आपण एकत्र होऊन ते मध्ये काय इम्प्रूव्हमेंट करू शकता, त्याचा काही दुरुपयोग होणार नाही, कोणत्याही परिस्थितीमध्ये तिथे हॉटेल उघडणार नाही, तिथे पार्टी होणार नाही. ते सी फूड आहे, सी फूड जायला ते त्याने सुंदर करून लोकांना पण कसं अट्रॅक्ट करू शकतात ते करू. सर मुरुड किल्ला जर पाहायला गेलं तर आज मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी आतमध्ये बरंच बांधकाम करण्यात आलेलं आहे, अनधिकृत असेल किंवा अधिकृत असेल, बऱ्याच मशिदी वगैरे आहेत त्या ठिकाणी, मग त्या ठिकाणचं पावित्र्य जपलं जाईल की ते हटवले जाते, ते एक वेगळा इश्यू आहे. त्याच्यासाठी महाराष्ट्र सरकारने पूर्वी काही निर्णय घेतलेला आहे, ते आपण बघितला की दोन तीन ठिकाणी ते अनऑथराइज कस्टमर काढलेले पण आहे. आजचे आपला विषय आहे ते जे आपले सी फोर्स आहे, समुद्रामध्ये आपले अतिशय सुंदर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये बांधलेलं आहे, ते सी फोर्स ते लोकांसाठी कसं उपयोग करून द्यायचा, त्यासाठी टुरिस्ट स्पॉट कसा विकसित करायचा, त्यासाठी आपण त्यांच्या बरोबर करार केलेला आहे. सी फोर्स मध्ये तुम्ही आता जो प्रपोजल ठेवला आहे, आता ऑलरेडी तिथे असं दिसतं आपल्याला की बऱ्याच वर्षांपासून तिथे इकॉनॉमिक क्लस्टर तयार झालेला आहे, तिथे ऑलरेडी लोकांचा रोजगार वगैरे या गोष्टी सुरू झाल्या. तर आता तुम्ही जे प्रपोज केलंय ते आता त्याच्यापेक्षा वेगळं कसं असेल? इथे त्याचे चालना मिळणार ना, ते रोजगार मिळेल. आपण आपण आपला माहिती आहे सर्वांना, त्याचे आणा जाण्याचा रस्ता कसा आहे, त्याच्या मध्ये काही नाही आहे, जास्त काही अट्रॅक्शन नाही आहे. तिथे आपण सी फोर्सची पूर्वी पण ते त्याचे एक इतिहास तिथे आपण एक गॅलरी उभी करावा लागेल, ते सर्व काही आपण करू नये. सुविधांसाठी आपली काही वेगळी संकल्पना असणार आहे? सुविधासाठी सेंट्रल गव्हर्नमेंट आणि ESIC मिळून आपण पूर्वी पण सी फोर्सचं काम सुरू केलं आहे. आपल्याला माहित असेल आता मोठ्या प्रमाणात क्रुझेस जे आहेत ते आता मुंबईला यायला सुरुवात झाली. आता तिकडे जे पर्यटक येतात त्यांना आपण चांगले मोठे शिप मध्ये येतात, आता त्याला आपण हे सी पोर्ट्स कडे नेणे आणि तिथे कुठेतरी जेटीची सुविधा असेल तर ते म्हणजे ते बरेचसे आता विकास आपण त्या पर्यटक विकासमध्ये आपण घेतो आहे. त्याच्यामध्ये एक आहे जेटीचा विकास, दुसरं जसं सरांनी सांगितलं गॅलरी असेल, मग काय ट्रेन गाईड्स असतील, तर हे सर्व इतिहास सांगण्याच्या मध्ये मदत करतील. तर हे सर्व जे आपल्याला एक अनुभव पर्यटकांना द्यायचे आहे, त्या अनुषंगाने सुद्धा विकासात्मक बाबी आम्ही याच्यामध्ये करतो. पर्यटकांची आता संख्या किती आहे आणि किती याच्यानंतर वाढेल असं तुम्हाला वाटतं? या वर्षी कोविड नंतर आपण बघितलं असेल ते नॉ आंतरराष्ट्रीय दर्जेचे क्रुझेस आपल्या मुंबई मध्ये आलेले आहे. तो अपेक्षा अशी आहे की जवळपास 5,000 एक शिप मध्ये पर्यटक येतात. त्या अनुषंगाने आपल्याला त्या प्रकारची तयारी करावी लागेल हे पर्यटकांना त्या प्रकारचे अनुभव देण्याकरता. आपल्या जसं सरांनी सांगितलं की जे सी पोर्ट्स आहेत इतर कुठल्याही देशामध्ये नाही आहे, त्याच्या आपल्याला आता दाखवण्याच्या हिशोबाने आपण एक चांगला सी रूट मार्फत सुद्धा एक प्रयत्न चालू आहे. कालच माननीय मुख्य सचिवांनी पण बैठक घेतली ज्यामध्ये मुंबई पोर्ट ट्रस्ट, पोलीस अधिकारी होते, त्याच्यामध्ये आपले मुंबई मेरीटाईम बोर्डचे लोक होते, बरेचसे क्रूज ऑपरेटर पण होते, त्यांची काय अडीअडचणी आहे, तर हे सर्व आपण याच्यामध्ये करतो. पण निश्चित रूपचे हे जो MOU होत आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट सुद्धा आपल्या राज्यात आकर्षित होईल आणि जे काय आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर उभे करायचे आहे त्याच्यामध्ये पण मदत होईल. सर एक बार हिंदी में जानना चाहेंगे, सर ये जो MOU साइन किए हैं, 3 MOU साइन किए हैं, इससे एम्प्लॉयमेंट कितना जनरेशन होगा? और स्पेसिफिकली बात करें तो जो टूरिज्म सेक्टर है वो काफ़ी वास्ट होता है, तो उस पर किस तरह से काम किया जाएगा? इसमें एम्प्लॉयमेंट नक्की जनरेट होगा, लोकल एम्प्लॉयमेंट होगा. जब टूरिस्ट आते हैं, एक टूरिस्ट 10 लोगों को रोजगार दिलवाता है, और इसके लिए वहाँ पर अलग अलग तरह के रोजगार होंगे, जिसमें ट्रेवल टूर के गाइड रहेंगे, टैक्सियाँ रहेंगी, होटल रहेंगी, शॉप्स रहेंगे, हर तरह का काम लोगों को मिलेगा. वो लोकल मिलेगा, हम लोगों को मिले इसमें प्रधानता देंगे. पर उससे भी ज़्यादा महत्वपूर्ण ये है कि हमारे दुनिया के सबसे सुंदर सी फोर्ट्स हमारे पास में हैं, और आज वो वहाँ पर लोग जा नहीं पाते हैं, वहाँ जाने के रास्ते में किसी अड़चने हैं, आपने को पता है. तो हम सब मिलकर वो सी फोर्ट्स में लोग टूरिस्ट जाना चाहे वो जा सके, और उसके बाद में किले में अंदर जाने के बाद में वो क्या देखें, तो किले में कोई पुराने जो उस समय के यूज किए हुए बर्तन रहते हैं, उस समय के यूज किए हुए औजार रहते हैं, तोपें रहती हैं, ऐसे कई सारी चीजें हमको वहाँ पर टूरिस्ट के लिए जो फॉरेन फोर्स में रहती है वैसे हम यहाँ पर धीमे धीमे करने की कोशिश करेंगे. सर एम्प्लॉयमेंट कितना जनरेशन होगा अगर आप? एम्प्लॉयमेंट इसमें हमारा टोटल जो एम्प्लॉयमेंट का था कि टूरिज्म डिपार्टमेंट के माध्यम से इस एक साल में हम कुल मिलाकर 1,00,000 लोगों को रोजगार देना चाहते थे, उसमें सी फोर्स का रूप भी आ जाता है,
उसमें जो महिला टूरिज्म की पॉलिसी ला रहे हैं उसका भी रोल आ जाता है, उसमें कारवान का रोल भी आ जाता है, कारवान पॉलिसी हम एक्सेप्ट कर रहे हैं। इसके अलावा हमारे सारे जो सारे MTDC के रिजॉर्ट्स हैं उनको हम रिनोवेट कर रहे हैं, जहाँ जहाँ टूरिस्ट स्पॉट है, सारे पुराने मंदिर हैं वहाँ पर हम सारी सुविधाएँ कर रही हैं। वी आर ऑल आउट टू अट्रैक्ट पीपल। सर, इस टॉपिक के अलावा मेरे कुछ दो सवाल हैं, जहाँ पे हमने टाइम्स चैनल ने रिपोर्ट ग्राउंड पे रिपोर्ट की है, जहाँ पे हमें पता चला है कि ज़बरदस्ती लोगों का कन्वर्जन किया जा रहा है, और ये भी हमने देखा गया है कि घर में घुसकर कुछ लोगों का कत्ला किया जा रहा है, तो आपकी जो कमेटी है इन सारी चीज़ों पर किस तरह से काम करेंगे? नहीं, इसमें माननीय गृह मंत्री जी के नेतृत्व में पूरा महाराष्ट्र काम कर रहा है, और ये ऐसी कोई शिकायत आपके पास आई है तो आपको जरूर मुझे भी उसकी कॉपी देनी चाहिए, और मैं आपको विश्वास दिला देता हूँ कि माननीय गृह मंत्री माननीय गृह मंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी के सुदृढ़ नेतृत्व के कारण, और एकनाथ जी शिंदे मुख्यमंत्री हैं, कोई भी ऐसी घटना जिसमें कानून का भंग होता है वो यहाँ पर ना हमने चलने दी है ना आगे चलने दी। सर, मालेगांव में सर अजमेर इलाके से 31 तरह के अलग अलग तरह के वेपन जो है वो चाकू ऐसे सारे पाए गए हैं, जो दो दिन पहले ये वाकया हुआ है, जहाँ पे पता चला है कि परवेज नाम के लड़के ने ये लेके आए थे अजमेर से, उसी के साथ साथ पापा नाम का एक वहाँ का कोई डॉन है, उन्होंने ये चीज लाई, तो आप इन सारी चीजों में ये चीज देखते हैं? महाराष्ट्र में कानून का राज है, सारे जो पापा हैं सब पोते बन जाएंगे, सबको ठिकाने लगा दिया जाएगा। यहाँ पे महाराष्ट्र में केवल एक ही दादा रहेगा और वो कानून रहेगा। सर, मराठी में प्लीज, स्पोर्ट्स सिंगल बस एक मिनट उनका जरा मराठी मध्ये दोन बाईट होऊ दे प्लीज। सर, जरा मराठी में प्लीज। मालेगाव संदर्भात आणि मालेगाव संदर्भात आपले माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस कडे गए खाता आहे, ते सक्षम रीतीने अतिशय चांगली रीतीने महाराष्ट्र मध्ये कानूनची स्थिती आहे, जे काही आपल्याकडे काही कंप्लेंट आली असेल तो त्याने पाठवा, मला पण कॉपी द्या, ते योग्य कारवाई करतील। फोर्स ऑफ दिस इज अरबी समुद्रात आहे, आतापर्यंत मुंबई गोवा एक्सप्रेस असं काम होतं चालू आहे, वर्षभर पूर्ण झालेलं नाही, शनिवारसाठी काही पॅरलल वे झाली असं त्यांनी मला जेटीचा एक उल्लेख केला होता, आणखी कशा पद्धतीने काल जसं कॉडेला सारखे जे आहे त्यांनी इंटरेस्ट दाखवलाय की ते आपल्या बोटीमध्ये तिथे जाऊन मग छोटी बोटीमध्ये किल्ल्याकडे, आणि किल्ल्यांमध्ये आपण एक चांगला जेटीचा प्लॅन आपण MMB ला दिलाय, चार पाच जेटी त्यांना सँक्शन पण झालेलं, तर त्या पद्धतीने आपल्याला सी मेरिटाईम बोर्ड साठी मीटिंग घेतली होती, होणार आहे एक वर्षाच्या आत तुम्ही फार चांगला चेंज दिसेल तुम्हाला।